अंडापण चांगलं गरम। नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते। मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे मसूर अख्ख्या मसूरची भाजी। तर साहित्य सांगते, हा एक कांदा घेतलाय उभा चिरलेला, एक टोमॅटो बारीक चिरून आणि अर्धी अर्धी नारळाची वाटी खोबरं घेतलं आहे किसून, आणि हा एक कांदा आहे बारीक चिरलेला, कढीपत्ता, आलं आणि हे लसूण, आणि आहे मोहरी, जिरं, गरम मसाला पावडर, लाल तिखट मसाला पावडर आणि हळद, आणि हे अख्खे मसूर आहेत भिजवून घेतलेले भिजवलेले आहेत, आणि हे आहे मीठ। तर आता अगोदर आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे, तर गॅस चालू करते। पॅन गरम झालं आहे, आता तेल टाकते त्यात। उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे, टोमॅटो आणि खोबरं, हे चांगलं गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। हे बघा, आता आपला चांगला मसाला चांगला फ्राय झाला आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि मला मी आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। हे बघा, आता मी काढून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटप। आता याच्यामध्ये मी लसूण आणि आलं टाकणार आहे, आणि गरम मसाला पावडर 2 चमचे, गरम मसाला 2 चमचे, गरम मसाला पावडर। दडपे कढीपत्ता, जिरं टाकते, मोहरी, टाकते बारीक चिरलेला कांदा, आता चांगला गुलाबी फ्राय करून घ्यायचा आहे। हळद टाकते, आता टाकते तो वाटप वाट म्हणजे वाटून घेतलेला मसाला टाकायचा, ते चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। आता टाकते लाल मसाला पावडर, तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्याप्रमाणे टाका। मी आता ते छोटे चमचे आहेत म्हणून मी 3.5 चमचे टाकले। आता टाकायची मसूर, भिजवलेले मसूर,
त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, कारण ते शिजणं आपल्याला तर ते झाकण लावून शिजवायला ठेवायचे. ते तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. त्यात मीठ टाकते चवीप्रमाणे, टाका मीठ. तर याला मसुराला काय जास्त वेळ लागत नाही शिजायला. मी 5 मिनिटासाठी असं झाकण लावून ठेवणार. आता बघूया आपण भाजी शिजले का. भाजी शिजले चांगली. आता मी गॅस बंद करते. ही बघा आपली मसुराची भाजी तयार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका. धन्यवाद.